नमस्कार, रोकठोक लाईव्ह स्वागत. प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर. जाहीर होणार म्हणून सगळेजण ज्याकडे डोळं लावून बसले होते, संपूर्ण भारत ज्याच्याकडे डोळं लावून बसला होता, त्या गुजरात निवडणुकांची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगानं केली. खरं तर हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे एकत्र जाहीर केला जातो, पण यावेळी हिमाचलच्या तारखा 12 ऑक्टोबरला जाहीर झाल्या, तर गुजरातच्या तारखा जाहीर करायला आज म्हणजे जवळपास 13 दिवसाचा विलंब झाला. या विलंबामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, पण गुजरातमधल्या पूरपरिस्थितीमुळे निवडणुकांचा कार्यक्रम उशिरानं जाहीर करण्यात आला असा खुलासा निवडणूक आयोगानं केला आहे. पण काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, कारण या 13 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 3 वेळा गुजरातचे दौरे केले. वडोदऱ्यात स्मार्ट सिटी उभारणी, घोघा दहेजच्या दरम्यान रोरो सर्व्हिस, अहमदाबाद गांधीनगर मेट्रोला मान्यता, अंबर्डीत लायन सफारी, अशा तब्बल 11,000 कोटींच्या विकासकामांची उद्घाटनं तरी किंवा भूमिपूजनं तरी पंतप्रधानांनी केली. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, टोलमाफी, शिक्षक आणि पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे बोनस, जवळपास 468 पाटीदार आंदोलकांवरचे गुन्हे रद्द, आशा आरोग्य सेविकांच्या मानधनात 50% घसघशीत वाढ, असा एक प्रकारे घोषणांचा पाऊसच मोदींनी पाडला. हिमाचलच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गेल्या 13 दिवसातल्या या सगळ्या घोषणांचा फायदा निवडणुकीत भाजपला होईल का आणि काँग्रेसला हे महागात पडेल का, ही सगळी चर्चा आता संपूर्ण देशभर निवडणुका जाहीर होता सुरू झाली आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? 1998, 2002, 2007, 2012 लागोपाठ 4 निवडणुका भाजपनं मोठ्या फरकानं जिंकल्या. गोधरा दंगलीनंतर 2002 निवडणुकीत तर भाजपला सर्वाधिक म्हणजे 182 विधानसभांपैकी 127 जागा मिळाल्या होत्या. 2012 म्हणजे शेवटच्या निवडणुकांमध्ये 115 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपला 48% आणि काँग्रेसला 39% मतं आणि जवळपास 61 जागा मिळाल्या होत्या. यावेळी जर 3-4% मतांचा फरक पडला तर खरंच गुजरातच्या निवडणुकीचं चित्र बदलणार आहे का? आत्तापर्यंत भाजपच्या विजयाचे खरे मानकरी ठरले ते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पण आता तेच नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि तेच आज भाजपचे स्टार प्रचारक आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही भाजपची विनिंग टीम गुजरातमध्ये यश खेचून आणणार का? 151 आमदार निवडून आणण्याचं लक्ष भाजप सफलपणे पार पाडणार का? कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात या सगळ्याच भागात 2014 लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त भाजपचं प्राबल्य होतं, पण डिसेंबर 2015 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यात मात्र विजयाचा झेंडा फडकला तो काँग्रेसचा. तो विजयाचा सिलसिला काँग्रेस कायम राखणार का? गुजरातमध्ये विकासाचं राजकारण महत्त्वाचं ठरणार की वंशवादाचा मुद्दा? जातीय समीकरणं प्रभावी ठरतील की आणखीन काही? ओबीसी नेते अल्पेश ठाकोर काँग्रेसमध्ये गेले, पाटीदार नेते हार्दिक पटेल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. ओबीसी, दलित आणि पाटीदार या समाजाचा भाजपवरचा रोष किंवा विरोध काँग्रेस खरोखरच आपल्या पथ्यावर पाळून घेऊ शकणार आहे का? पाटीदार समाजाचं आंदोलन, नोटबंदी, GST गुजरातमधलं जनमत ढवळून काढण्यात काँग्रेसला यश मिळणार आहे का? 115 पेक्षा जर 5-10 जागा भाजपला कमी मिळाल्या तरी देखील काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावेल का, वाढणार आहे का? आणि गुजरातच्या निवडणूक मंथनातून पुन्हा एकदा विजयाचं अमृत नरेंद्र मोदी बाहेर काढू शकतील का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात गुजरातचा रणसंग्राम. गुजरातचा रणसंग्राम सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. अखेर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. गुजरातमधील 182 मतदारसंघांपैकी 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला मतदान होईल, तर उरलेल्या 93 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. हिमाचल प्रदेश सोबतच 18 डिसेंबरलाच गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर होईल असं निवडणूक आयोगानं बुधवारी जाहीर केलं. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सर्व जागांवर मतदानासाठी VVPAT मशीनचा वापर होणार आहे, त्यामुळे मतदान प्रक्रियेतली पारदर्शकता वाढणार आहे. 14th December 2017 which would be Thursday. Date of counting will be 18th December for both the phases. 18th December, that is Monday.
गुजरात म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1998 पासून लागोपाठ 4 वेळा भाजपनं गुजरात काबीज करत आपली सत्ता टिकवली आहे. यामध्ये अर्थातच तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींचं महत्वाचं योगदान होतं. आता देखील विजय रुपानी मुख्यमंत्री असले तरी देखील निवडणुकीत भाजपचं मुख्य ट्रम्प कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि अमित शहांची निवडणूक व्यूहरचना या जोरावर उत्तर प्रदेशसह देशभरात भाजपनं एक एक राज्य जिंकलं. पण गुजरातच्या होम पीचवर मोदी आणि शहांची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे. 151 जागा जिंकण्याचं लक्ष गाठायचं झाल्यास भाजपला जोरदार मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. हम स्वागत करते तयार आहे और मुझे पूरा विश्वास आहे की हम 3/4 यानी की 3/4 मेजोरिटी से भारतीय जनता पार्टी जीतेगी और भारतीय जनता पार्टी आने वाले दिन में अच्छी सरकार बनेगी. कधी नव्हे ते काँग्रेसनं देखील गुजरातच्या रणमैदानात जोरदार आव्हान उभं केलंय. 2002 पासून गेल्या 3 निवडणुकीत काँग्रेसचं संख्याबळ 51, 59 आणि 61 असं वाढतंय. पण सत्तेसाठी 92 जागांचा जादुई आकडा गाठताना काँग्रेसला बरीच कसरत करावी लागणार आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्यानं काँग्रेससाठी लढाई अवघड ठरणार आहे. तमाम वो बातें हैं जो इनको खींच के लाई है कि बीजेपी की सरकार जो लंबे समय से 22 साल से है उस कुशासन का अंत करें हम लोग उसके लिए उठ खड़े हुए हैं. या निवडणुकीत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. निवडणुकीच्या रणांगणात त्यांचे समर्थक नेमकी काय भूमिका घेतात यावर त्यांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे. हमारे मुद्दे का करेगा तो हम उनको समर्थन. 2019 लोकसभा निवडणुकीआधीची सेमीफायनल, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी जुगलबंदी, सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड, काँग्रेसनं उभं केलेलं आव्हान आणि जातीय समीकरणांचं राजकारण, निवडणुकीच्या या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आठवतो तो अमिताभ बच्चन. कहां मिलेगा इतना सब कुछ एक साथ में, कुछ दिन तो गुजारिए गुजरात में. ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया. कुछ दिन तो गुजारी आहे गुजरात में. आता पुढचे काही दिवस सर्व पत्रकारांना, माध्यमांना, राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुजरातमध्येच जावं लागणार आहे, कारण गुजरातचा रणसंग्राम आज जाहीर झाला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत सी आर पाटील, नवसारीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार, सुरतहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांचं स्वागत. सी आर पाटीलजी आपल्यासोबत आहेत, ज्यांच्यावर काँग्रेसच्या तिथल्या संपूर्ण प्रचाराची धुरा सोपवलेली आहे असे काँग्रेसचे खासदार राजीव सातव, गुजरातची जबाबदारी असणारे राजीव सातव आपल्या बरोबर आहेत, आणि 2 ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेली अनेक वर्ष दिल्लीतून राज्यांचं आणि राज्यामधून दिल्लीचं राजकारण बघितलं आहे असे व्यंकटेश केसरी राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी मुंबईत माझ्या स्टुडिओत बरोबर आहेत आणि व्यंकटेश केसरी दिल्लीमध्ये आहेत. त्या दोघांचंही स्वागत. सुरुवात करूया अर्थातच राजीव सातव यांच्यापासून. राजीव सातव, हिमाचल नंतर 13 दिवसाच्या गॅपनी आज गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या. 18 तारखेला आता डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे, 14 तारखेला मतदान आहे. हा जो 13 दिवसाचा विलंब झाला त्या 13 दिवसामध्ये अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. नरेंद्र मोदी या काळात गुजरातमध्ये बरेचदा येऊन गेले. या सगळ्याचा आपल्या पक्षाला फटका बसेल असं वाटतंय. आपण जर पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची, निवडणूक आयोगाकडनं जी अपेक्षा होती की निपक्षपातीपणे त्यांनी काम करावं, निपक्षपातीपणे निवडणुका घ्याव्या, ही निवडणूक आयोगाकडनं अपेक्षा होती. मागच्या 20 वर्षात कधीही हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुका वेगवेगळ्या झाल्या नाही. यावेळेस पंतप्रधानांनी, गुजरात सरकार या सगळ्यांनी दबाव टाकून या निवडणुका उशिरा घ्यायला लावल्या. आम्हीही त्या संदर्भात विरोध प्रकट केला, त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं आता तरी निवडणुका जाहीर केल्या. मुद्दा हा आहे की या 12-13 दिवसामुळे भाजपला काय साध्य होणार आहे. उदयसर विषय असा आहे की या सरकारमधल्या एकंदरीत भाजपच्या 22 वर्षाच्या कारभारावर शेतकरी पूर्णपणे नाराज. 75 ते 80 हजार शेतकऱ्यांवर कर्ज आहे, ते कर्जमाफीची मागण्या करून थकले. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी देऊ शकले परंतु गुजरातमध्ये देऊ शकत नाहीत, महाराष्ट्रात देऊ शकत नाही. तुमच्या विरोधात पूर्णपणे युवक आहे, 8-9 लाख युवकांना हे शासकीय एम्प्लॉयमेंटचे आकडेवारी आहे की त्यांना रोजगार निर्मिती नाही.
महिला विरोध करून थकल्या, परवा आशा वर्करला तुम्ही 50% पगाराची वाढ दिली. पाटीदार आंदोलन मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे. ओबीसी समाजाची नाराजी, त्यांचं आंदोलन अनेक वर्षापासून चालू आहे. दलितांवरचे अत्याचार थांबलेले नाहीत. अनेक वर्षापासून शिक्षक नोकरीत आहेत, परंतु 5-5, 6-6 हजारावर अनेक वर्षापासून नोकऱ्या करत आहेत. हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आहे, परंतु तिथं औषधं नाहीत आणि डॉक्टर नाही. असं खोकलं गुजरात मॉडेल 2014 मोदी साहेबांनी या देशासमोर आणलं, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणलं. मागच्या 6 महिन्यापासून एक भाजपचा नेता आता गुजरात मॉडेलबद्दल बोलायला तयार नाही, कारण गुजरात मॉडेल हे खोकलं गुजरात मॉडेल आहे हे या निमित्तानं समोर आलं. इतक्या लाखोची आंदोलनं झाली. आपण पाहिलं असेल तर पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये खुर्च्या रिकाम्या राहिल्या, अनेक मंत्री अनेक मुख्यमंत्री आले, योगी साहेबांना उत्तर प्रदेशमधून आणले, त्यांच्या रोड शोला गर्दी नाही, मुख्यमंत्र्यांच्या सभांना लोक नाही. इतकी वाईट परिस्थिती भाजपची या निमित्तानं गुजरातमध्ये आहे. आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगावर दबाव त्यांनी आणला, येणाऱ्या काळात आता हे निवडणुका कम्युनल करायला सुद्धा जातील. परंतु हे सगळं जरी झालं तरी 2012 मी गुजरातमध्ये प्रचाराला होतो, 2012 आणि 2017 प्रचंड असा बदल आहे. आणि ह्यावेळेस सत्तांतर अटल आहे, काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. राजीव सातव, तुम्ही सगळे मुद्दे मांडलेत, फक्त एक मुद्दा मला तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे. या निवडणुकीतलं तुमचं प्रचाराचं कॉलिंग कार्ड नेमकं काय आहे? व्हॉट इज युअर कॉलर आय डी? प्रस्थापितांच्या विरोधातलं मतदान ही तुमची कॉलर आय डी आहे? नोटबंदीनंतरचा झालेला त्रास ही कॉलर आय डी आहे का? GST नंतरचं काहीसं एक प्रकारे विस्कळीत झालेला व्यवसाय ही कॉलर आय डी आहे का? ज्या 3 मोहरांना आपण आपल्याकडे खेचून आणलं, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर किंवा हार्दिक पटेल आहेत की नाही हे अजून कळत नाही आहे, परंतु आपण क्षणभर धरून चालूया की आपण त्यांच्या आरक्षणाची मागणी समर्थन द्याल, मागणी मान्य करायला मान्य कराल, त्याच्यामुळे आपल्या बरोबर ते येतील. या सगळ्यातलं तुमचं कॉलिंग कार्ड आत्ता इलेक्शनला काय आहे? लोकांनी तुम्हाला मतं का द्यायची गुजरातमध्ये? उदय सर, आम्ही मन की बातच्या ऐवजी लोकांच्या मन की बातमध्ये विश्वास ठेवणारी माणसं आहोत. राहुलजींनी राजकोटला जे सांगितलं की आम्ही काँग्रेसवाले कदाचित चांगलं भाषण करत नसू, परंतु लोकांचं मत आणि लोकांच्या मनातल्या भावना हे ऐकल्या पाहिजेत आणि त्यानुसार वागलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं अल्पेश घ्या, जिग्नेश घ्या, हार्दिक पटेल घ्या, या सगळ्यांची भूमिका जर पाहिली असेल तर काँग्रेसला मदत करणं ही भूमिका नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की गुजरातच्या जनतेचा आवाज या निमित्तानं आला पाहिजे. ही काँग्रेस विरुद्ध भाजप लढाई नाही आहे उदय सर, ही भाजप विरुद्ध गुजरातची जनता अशी लढाई आहे. आणि आम्ही फक्त गुजरातच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो आहोत. आम्ही काँग्रेस विरुद्ध भाजप लढाई हा आमचा अजेंडा सुद्धा नाही आहे. आम्ही गुजरातच्या जनतेचे प्रश्न घेऊन गुजरातच्या जनतेकडे चाललेलो आहोत. आणि येणाऱ्या काळात तुमची कर्जमाफी झाली पाहिजे, तुम्हाला तुमच्या भागातल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, बाकीच्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही आमची या निमित्तांची भावना आहे. आणि विकास गांडो थयो छे हे काय आम्ही तयार केलेलं नाहीये, हे गुजरातच्या तरुणांनी, म्हणजे विकास पागल झाला हा गुजरातच्या तरुणांनी तयार केलेला नारा आहे. आणि येणाऱ्या काळात गुजरातचा तरुण आणि गुजरातची जनता जे सांगेल तेच विषय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. सी आर पाटील, आपण आता राजीव सातव यांची मांडणी पाहिलीत, दलित, युवक, शेतकरी, ओबीसी, महिला सगळेजण आपल्यावर नाराज आहेत. गुजरात मॉडेलविषयी आता कोणी बोलत नाही, भाजपचे आमदार खासदार देखील बोलत नाहीत, लोक देखील बोलत नाहीत. पंतप्रधानांपासून ते योगी आदित्यनाथांपर्यंत सगळ्यांचा प्रतिसाद कमी झालेला आहे. आणि लोकांच्या मन की बात सांगायला आम्ही इकडे आलो आहे. लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपची नाही तर भाजप विरुद्ध गुजरातची आहे. एक प्रकारे त्यांचं पोझिशनिंग काय तुमच्या लक्षात आलं असेल, जरी मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तब्बल 117 जागा मिळाल्या होत्या, पण आपल्या आणि काँग्रेसच्या मतांची जर टक्केवारी पाहिली तर 10% फरक होता. यातली 3-4% मतं जरी काँग्रेस स्विंग करू शकला स्वतःच्या बाजूनी तरी 61 ते खूप पुढे जाऊ शकतात. निवडणुका जिंकतील की नाही याच्याविषयी आत्ता मी तुम्हाला अंदाज विचारणार नाही आहे, पण 61 काँग्रेस जर 70-75 पोचली तर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावू शकतो. आणि 100 खाली आलात तर भाजपचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या सगळ्यावर आपली मांडणी काय असणार आहे? सी आर पाटील,
नमस्कार राजू जी, मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमची बाजू क्लिअर केली. कारण की काँग्रेस आणि भाजपची लढाई नाही आहे, कारण की काँग्रेस इथे फाईटमध्ये आहेच नाही हे तुम्ही स्वीकार केला. म्हणून क्लिअर झालं की आज पण जसं युद्धामध्ये कोणता सेकंडीला तुम्ही जे लढाई लढतात त्याप्रमाणे लढाई आहे. अलका ठाकूर हा पहिल्यापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही आज पुन्हा त्याला जॉईंट केला. हार्दिक पटेलने सांगितलं की तुम्ही आम्हाला आरक्षण कसं द्याल ते तुम्ही क्लिअर करा, तेव्हाच मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही त्याचा जवाब देऊ शकत नाही. तुम्ही हार्दिक पटेलला राहुल गांधीबरोबर भेटतात हॉटेलमध्ये चुपचाप रात्री 2 वाजता, तर ते काय डील केली ते तुम्ही गुजरातच्या लोकांना सांगू शकत नाही. आणि तुम्ही विकासाची गोष्ट करता तर हा विकास आजही भाजपाचा मुद्दा आहे. आणि अहमदाबादचा लगभग 7 लाख लोक आणि तिच्यामध्ये लगभग 2 लाख लोक पोहोचू शकले नाही या प्रकारची स्थिती अहमदाबादच्या PM साहेबाच्या मिटिंगमध्ये होती. एकही मिटिंगमध्ये 3.5 लाखाच्या कमी PM साहेबाची मिटिंग आजसुद्धा होत नाही. राहुल गांधीच्या याच्यामध्ये फक्त 1,000, 2,000, 5,000 वर लोक होत नाही. आमची त्यांना चॅलेंज आहे की तुम्ही या काँग्रेसच्या बॅनरखाली तुम्ही इथे 2 लाखाची मिटिंग करा, तर नक्की वाटेल की काँग्रेस भाजपला फाईट देण्याची स्थितीमध्ये आहे. आज मी जे क्लिअर त्यांनी जे ॲक्सेप्ट केलं की ते गुजरातची लढाई त्यांच्यासाठी लढत आहेत, गुजरात काँग्रेस आणि भाजप हे लढाई लढतच नाही कारण की लढण्याची स्थितीमध्ये तर नाही आहेत. तुम्ही त्यांना सांगितलं की ते 61 चे 75 होत आहेत का, ते 61 आहेत नाही, आजही 44 आहेत आणि ते 30 ते 35 वर जाणार नाही हे मी आजही तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आणि हे जे गुजरात आहे हे गुजरातची स्थिती कदाचित राजूजीला क्लिअर नसेल. 12 वातावरण त्यांनी पाहिलं होतं, त्याच्याहून सुद्धा खराब वातावरण काँग्रेससाठी आज आहे. ते म्हणतात की युवकांना नोकरी नाही. गुजरातमध्ये मोदी साहेब आल्यानंतर अख्ख्या देशामध्ये जे 100 नोकरी उत्पन्न होत होती त्याच्यातले 71 नोकऱ्या हे गुजरातमध्ये उत्पन्न होत होतात आणि आजही उत्पन्न होते. अख्ख्या 29 राज्यांमध्ये 1-1% नोकरी उत्पन्न होते, 71% फक्त गुजरातमध्ये उत्पन्न होते. म्हणजे सर्वात जास्त नोकऱ्या हे गुजरातमध्ये उत्पन्न होतात हे गुजरातची विशिष्टता आहेत. गुजरातचे जे शेतकरी आहेत हे सरकार मोदी साहेबांनी आल्यानंतर जेव्हा 9,000 कोटी रुपये त्यांची वार्षिक उत्पन्न होतं, आज जवळजवळ 1.5 लाख कोटी त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर सरकारचे प्रयत्नामुळे हे शेतकरी मजबूत झालेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य राज्यामध्ये होती तर हे काँग्रेसचे 60 वर्षापर्यंत हे शेतकऱ्यांची स्थिती का त्यांनी क्लिअर नाही केली, का सुधारली नाही. गुजरातमध्ये मोदी साहेबांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारली आणि महिला हे जिथे गुजरातमध्ये सुरक्षित आहे हे अख्ख्या देशामध्ये कुठेही सुरक्षित नाही, ते मोदी साहेबांची देण आहे. मोदी साहेबांमुळे हे महिलांना इथे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि हे स्वातंत्र्य आणि संरक्षण हे त्यांना भारतीय जनता पार्टीने प्रदान केलेले आहेत. युवांनाही सुद्धा माहीत आहे की आजही मोदी साहेबांनी जवळजवळ 3 कोटी युवांना मुद्रा बँकची लोन दिली आणि त्याच्यामध्ये करीब करीब 9 करोड लोकांना 9 कोटी युवकांना काम मिळालेलं आहे. सी आर पाटील म्हणून जर एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सी आर पाटील मी आपल्याला थांबवतोय. अशा करतात की एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर रोजगार निर्मिती झाली असेल, जर इकॉनॉमीला अर्थव्यवस्थेला एक प्रकारे उठाव आला असेल, तर मग पाटीदारांच्या आंदोलनाला एवढा मोठा प्रतिसाद का मिळाला, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी यांच्या सभांना एवढी गर्दी का होती आहे. जर समाज तुमच्यावर खुश असेल तर ते विरोधकांच्या पक्षाच्या विरोधी पक्षांच्या सभांना गर्दी का करतायत? नाही, किती गर्दी झाली
आणि किती सभा केली ते अल्पेश ठाकोरने जे सभा केली त्यांचा पहिला मुद्दा जो होता तो त्यांचा जातीवाद नव्हता. त्यांनी नशाबंदी दारूच्या दूषणाच्या समोर त्यांनी सर्व समाजाला एकत्र केला. संपूर्ण गुजरातमधून त्यांनी लोकांना आमंत्रित केले होते. जेव्हा राहुल गांधी आले त्या टायमाला ऑटोमॅटिक तिथे संख्या कमी झाली. फक्त हजारांनी लोक तिथे होते आणि राहुल गांधीमुळेच लोकांना भारतीय जनता पार्टीबरोबर म्हणजे गुजरातला राहायचं आहे, त्यांना नशाबंदीमधून दूर राहायचं आहे. परंतु राहुल गांधीबरोबर जोडायचं हे त्यांना मंजूर नाही, हे एकदम क्लिअर गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसने आपल्या बॅनरवर इथे कमीत कमी 2 लाखाची एक सभा करावी. ओके, का करत नाही? रोड शो मध्ये त्यांना 2000 पाटील या सगळ्या आरोपांवर उत्तर या सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण आपण राजीव सातव यांच्याकडून घेऊया. राजीव सातव, गुजरात मॉडेल बद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वात जास्त जॉब्स आता गुजरातमध्ये निर्माण झालेत, शेतकरी खुश आहेत, महिला सुरक्षित आहेत, दलित आणि युवकांना सर्व प्रकारचे न्याय आणि संधी मिळते. आणि त्याही पेक्षा सुद्धा शिखंडीसारखा खेळ खेळू नका, हिंमत असेल तर स्वतः 2 लाखाची सभा घेऊन दाखवा. जिग्नेश अल्पेश या आणि हार्दिक यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून निवडणुका लढू नका असं ते म्हणतात. काय सांगाल राजीव सातव? उदय सर, पाटील साहेब आणि शिवराज सिंग चव्हाण साहेब काही एकाच शाळेमध्ये होते का काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कदाचित ही जी शाळा आहे यांची, खोटं बोलणाऱ्यांच्या शाळेमधले हे दोघं एकत्रित दिसत आहे. शिवराज सिंग चव्हाणांनी जे सांगितलं की US रस्त्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघातले रस्ते चांगले, अरे खोटं बोलताना थोडं तरी खरं वाटेल असं तरी बोला. 60,000 खुर्च्या टाकल्या तुम्ही पंतप्रधानांच्या त्या कार्यक्रमाला. ह्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं ज्यांना आयोजन केलं त्या माणसानं मीडियाला दिलेलं बाईट आहे. 60,000 खुर्च्यावर 3 लाख लोक कसे बसवता, म्हणजे हे काय ऑटो आहे का हो की एका ऑटोत 15 लोक बसवले, एका जीपमध्ये 30 लोक बसवले? मी एका खुर्चीवर काय 4 लोक बसलेले आतापर्यंत कधी पाहिलं नाही. पाटील साहेब, तुम्ही कसे एका खुर्चीवर 4 लोक बसवले? हा तुमच्याकडचा नवीनच गुजरात मॉडेल दिसतंय. तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या पाटील साहेब, पाटीदार समाजाच्या आंदोलनाला 1,00,000 लोक जमा झाली, अल्पेशजींच्या आंदोलनाला 1,00,000 OBC जमा झाले, जिग्नेशच्या आंदोलनाला 1,00,000 दलित जमा झाले. ह्याच्यात शेतकरी नव्हते का? ह्याच्यात युवक नाही आहेत का? ह्याच्यात महिला नाही आहेत का? अहो ह्याच्यात युवक आहेत, ह्याच्यात शेतकरी आहेत, ह्याच्यात महिला आहेत. मग आता पाटीदार दलित आणि OBC घेतलं तर हा 80% चंग झाला साहेब. 80% लोक आज तुमच्या पूर्णपणे विरोधात आहेत. पटेल असं तरी किमान बोला. आता निवडणुका 50 दिवसावर आहेत, आता लोकांना गुमराह नाही करता येणार. आता योगींना आणून आपल्याला कार्ड नाही खेळता येणार, कारण योगींना पाहायला कोणीच आलं नाही बाहेर. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, खरंच गुजरात मॉडेल असेल तर होम पिचवर सारखी बॅटिंग करायला पंतप्रधानांना का यावं लागतंय? कुठं गेले तुमचे राज्यातले नेते? कुठं गेले तुमचे दमदार नेते? पंतप्रधान प्रत्येक वेळी पंतप्रधान कशाला पाहिजेत तुम्हाला? प्रत्येक वेळी पंतप्रधान का पाहिजेत हा तुमचा एक बिनतोड प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण CR पाटील यांच्याकडून घेऊया. परंतु पंतप्रधाना वारंवार का यावं लागतंय? पत्रकार काय म्हणतात पाहूया. आपल्या सोबत व्यंकटेश केसरी आहेत. व्यंकटेश केसरी, निवडणूक आसामची असो किंवा महाराष्ट्राची, भारतीय जनता पक्षाचा चेहरा जर कोण असेल तर तो चेहरा हा फक्त नरेंद्र मोदीच असतो. गुजरातमध्ये देखील गुजरातचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं वारंवार जाणं आपल्याला एक नॅचरल एक्सटेन्शन वाटतंय का यावेळी परिस्थिती विशेष गंभीर आहे म्हणून वारंवार त्यांना जावं लागतंय असं आपल्याला वाटतं? कारण आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर 26 जागा भाजपने जिंकल्या, 165 विधानसभा, म्हणजे लोकसभा ब्रॉड डाऊन टू विधानसभा, 165 जागी त्यांना एक प्रकारे सर्वात जास्त मतं पडलेली होती. परंतु त्यानंतरच्या जिल्हा पंचायती आणि ग्रामपंचायत तालुका पंचायतीच्या निवडणुकांत मात्र काँग्रेसला बहुमत मिळालेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींचं जाणं ही एक आपत्कालीन परिस्थितीत केलेली उपाययोजना वाटते का हा प्रचाराचाच एक भाग आहे असं वाटतं? व्यंकटेश केसरी. उदयजी, वास्तविक पाहता उत्तर प्रदेशमधल्या दैदिप्यमान यशानंतर भाजपला गुजरातची निवडणूक एकतर्फी व्हायला पाहिजे होती तशी पाहिली तर, पण तशी ती होताना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी भाजप कुठेतरी बचावात्मक दिसते. आपण मोदीवरती नंतर येऊयात, परंतु असं आहे की निवडणुकीच्या अगोदर म्हणजे कसं की 11-12 दिवसात 11,000 कोटीच्या मागण्या करणे,
किंवा मग निवडणूक पूर्व प्रचारासाठी राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, उमा भारती, मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण किंवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या लोकांना आणणे, या गोष्टी म्हणजे की कुठेतरी तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करा असा होतो. एक बातमी अशी होती की गुजरात गौरव यात्रा जी झाली अमित शहांची, तर पोरबंदर या गावी 15 मिनिटांनंतर लोक उठून चालले, पोलिसांनी त्यांना बसवलं. हे जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स फार चांगले नाही आहेत. म्हणजे गुजरात मॉडेल असं की गुजरात पूर्वी भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती, लॅबोरेटरी ऑफ हिंदुत्व होती, नंतर ती मोदी लँड झाली, पण ते रामराज्य तिथे आलं का? आणि आलं असेल तर मग एवढं 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 का त्यांना एवढा वेळ का लागतो? कारण एवढा आत्मविश्वास भाजपाला का येत नाहीये, हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जो गर्दीचा केला, गर्दीचं एक टेक्निक असतं, आजकाल सगळे जमवतात मनुष्य, लीडर आल्यानंतर 1 लाख लोकांना आणावं लागतं, त्यामुळे गर्दी होते, गर्दी जमते, गर्दी जमवता येते, या सर्व टेक्निक ज्या पक्षाला ते जमतात तो पक्ष करतो. पण गर्दी झाली म्हणून त्याचं परिवर्तन त्याचं मतदारात होत नाही हे बिहारमध्ये दिसून आलं, हे दिल्ली विधानसभेच्या वेळेस दिसून आलं, हे इव्हन पंजाबमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्या गर्दीचं फार त्याचा बबरा किंवा भाऊ करण्यात काही पॉईंट नाही आहे. आता असं आहे की मोदी स्वतः का जातात? मोदीमध्ये एक त्यांच्या पर्सनॅलिटीचं एक वैशिष्ट्य आहे की ते दुसऱ्या सेकंड लाईनला ते कधी तयार करत नाहीत, सर्वत्र मी जातात. त्यांनी दिल्लीमध्ये चीफ मिनिस्टरचा कॅन्डिडेट केला पण बिहारमध्ये दिला नाही, त्याच्यानंतर हरियाणामध्ये दिला नाही, महाराष्ट्रात दिला नाही. वास्तव म्हणजे लोकसभेच्या निवडणुका जिथं जिथं झाल्या, मला वाटतं फक्त त्यांनी आसाममध्ये हेमंत तो सध्याचे जे चीफ मिनिस्टर त्यांना त्यांनी दिला होता, पण अदरवाईज त्यांनी कुठे चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट केलं नाही. हार आणि जीत ही मोदींचीच असली पाहिजे असं कुठेतरी अलिखित संकेत भाजपाकडनं मिळतो. त्यामुळे मोदी आता गुजरातमध्ये मोदी का जातात असं आहे की मोदींची जे आहे तिथले जे मुख्यमंत्री आहेत विजय रुपाने, त्यांचं कद, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं नाही की मोदींनी यावं किंवा येऊ नये असं त्यावरती प्रश्नचिन्ह होतो, कारण ते स्वतः ते इलेक्शन लढवू शकतात का नाही. पण गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी आहेत, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे आहेत, एवढं असून सुद्धा निवडणूक एकतर्फी का होत नाही हा साधा सरळ सोपा प्रश्न आहे. ह्या साध्या सरळ सोप्या प्रश्नाचं उत्तर भाजपने प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. हाच तर खरा सवाल आहे. ते खरे प्रकाश बाळ जोशी, निवडणूक आता व्यंकटेश केसरी जे म्हणतात की निवडणूक एकतर्फी का होऊ शकत नाही, ही निवडणूक विधानसभेची वाटण्याऐवजी ही संपूर्ण देशाची निवडणूक करण्याकरता भाजप एक प्रकारे प्रयत्न करताना दिसतंय, त्यामुळे नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व अशी नेहमीप्रमाणे यशस्वी हातखंडा फॉर्म्युला भाजपला राबवायचा आहे? नाही, मला असं वाटतं की आपण गुजरातमधले जे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्याकडे जरा वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. कारण मला तर असं दिसतंय की विधानसभेची जरी निवडणूक असली तरी भाजपच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे केवळ सेमीफायनल आहे, जवळपास सेमीफायनल म्हणजे रंगीत तालीमच आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीनं गुजरात राज्यातली निवडणूक लढवण्यासाठी भाजप, मोदी आणि अमित शहा यांची तयारी चालू आहे, तर असं वाटतं की ही पूर्ण तयारी केवळ गुजरातपुरती नाही आहे तर ही तयारीची एक सुरुवात आहे. म्हणजे 2019 ज्या जनरल आपल्या इलेक्शन्स होतील, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका ज्या होतील त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि दुसरं असं आहे की गुजरातवर इतकं कॉन्सन्ट्रेशन करण्याचं कारण असं की मागची जी लोकसभा निवडणूक लढली तीसुद्धा तुम्ही गुजरातचा मॉडेल समोर ठेवून त्या पद्धतीने लढले, त्यामुळं गुजरातमध्ये निवडून येणार की येणार नाही हा प्रश्न नाही आहे. म्हणजे तो प्रश्न शेवटी जनताच काय तो निर्णय घेईल. परंतु भाजपला असं दाखवायचं की आत्ता आमची जी संख्या आहे ती संख्या वाढली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसची संख्या वाढू नये यासाठी सगळे प्रयत्न आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी भाजपमध्ये अस्वस्थता जी थोडी दिसून येते, म्हणजे गेल्या 2-3 महिन्यामध्ये, तर ती त्यातनं निर्माण झालेली आहे. म्हणजे तो कॉन्फिडन्स तो असला तरी तो दिसत नाही. याचं कारण असं आहे की कुठंतरी असं जाणवतं आहे की लोकमत नोटबंदी किंवा GST याचा परिणाम सुप्तपणे झाला असं भाजपला वाटायला लागलं, आतून कुठेतरी ते वरतून बोलून दाखवत नाही असंही काही वाटतंय नाही. आणि विशेषतः GST जो आहे, GST मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये GST हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इफेक्टिव्ह असा मुद्दा राहील. याचं कारण असं की गुजराती जनता जी व्यापारी म्हणजे प्रत्येक घरात एक तरी व्यापारी असतो. पण जसं उत्तर प्रदेशच्या निवडणुका या नोटबंदी नंतरची एक प्रकारे निकाल प्रतिक्रिया होती, तसं GST नंतरच्या या निवडणुकाही त्याच्यावरची निकाल प्रक्रिया असणार आहे.
असेल असं मला वाटतं, कारण आपण जर बघितलं तर गेल्या म्हणजे निवडणूक पुढे ढकलून हा मधला जो पिरियड मिळाला त्यामध्ये जी एस टीमध्ये सुद्धा बरेच बदल करण्यात आले आणि ते करताना गुजरातची निवडणूकसुद्धा डोळ्यासमोर होती. कारण आपण जर ते निर्णय जे घेतले जी एस टीमध्ये जे बदल त्यांनी केले ते जे पर्सेंटेज कमी असं केलं तर त्याच्यामध्ये गुजराती गुजरातमधले जे छोटे व्यापारी आहेत गुजरातमधले जे उद्योग आहेत त्याला समोर ठेवून जी एस टीमध्ये बदल केल्याचं आपल्या लक्षात येईल. तर मला असं वाटतं की जी एस टी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जाणीव झाली की परिस्थिती हातातनं जाऊ शकते, कारण असं की हे आर्थिक मुद्दे तर आहेत त्याचबरोबर सामाजिक आंदोलनं जी आहेत त्याचं ते जे त्यातले नेते आपण बघितले ते सध्या म्हणजे तीनही मोठ्या समाजाचे नेते आणि त्यांचे आंदोलनकर्ते जे आहेत ते कुठंतरी भाजपच्या विरुद्ध आणि काँग्रेसच्या बाजूला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्याचा परिणाम कितपत होईल, म्हणजे नेते गेले तरी तो जो समाज मोठा आहे तो समाज पॉलिटिकली पण जाईल का त्यांच्याबरोबर, हा फार खरा सवाल आहे. नेत्यांची लोकप्रियता आणि मतं मिळण्याची ताकद यांचं प्रमाण नेहमीच सम असतं का? एका ब्रेक नंतर अनेक प्रश्नांची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी चोवीस. आज आपण पाहत आहे गुजरातचा रणसंग्राम. रणसंग्राम या विषयावर आपण चर्चा करतो आपल्या सोबत सी आर पाटील, राजीव सातव, व्यंकटेश केसरी आणि प्रकाश बाळ जोशी आहेत. राजीव सातव, काय सुंदर परिस्थिती खरं तर तुमच्यासाठी आहे बघा. 22 वर्ष एकाच पक्षाचं राज्य असल्यानंतर तिथे एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी प्रस्थापितांच्या विरोधातलं जनमत तयार करणं सहज शक्य असतं, परंतु तुमच्या पार्टीकडे एकही लोकल चेहरा नाही, त्यामुळे तुम्हाला आयात केलेले उमेदवार तिकडे लागतात, आयात केलेले चेहरे लागतात, हार्दिक लागतात, जिग्नेश लागतात, अल्पेश लागतात. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, शंकरसिंग वाघेलासारखे एक मोठे नेते तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर 13 आमदारांसकट जाताना दिसतात. तुमच्याकडे 182 जागांसाठी 1475 आसपास अर्ज आल्याची माझ्याकडे माहिती आहे आणि त्या प्रत्येक अर्जाबरोबर तुम्ही एक अशी प्रोटोकॉल ठेवला होतात की प्रत्येक बूथवरून 15 ते 20 जनमत समर्थनाच्या कागद जोडले पाहिजेत. हे सगळं नंतर व्हेरीफाय करणं खूप कठीण हे तुमच्या लक्षात आलं, मग ते तुम्ही विड्रॉ केलं. अशा प्रकारची ही धरसोड वृत्ती, लोकल चेहरा नसणे आणि आयात केलेल्या उमेदवारांच्या आधारावर खरोखरच 61 वरून आपण 82 पर्यंत 90 पर्यंत पोहोचू शकणार असं आपल्याला वाटतंय का? राजीव सातव. उदय सर, मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की ही निवडणूक ही भाजप विरुद्ध गुजरातच्या जनतेची निवडणूक आहे, पहिले मुद्दा. दुसरं, तुम्ही शंकरसिंग वाघेलांच्या संदर्भात सांगितलं, शंकरसिंग वाघेलांनी का काँग्रेस सोडली याची कारणं एकदा शंकरसिंग वाघेलांना तुम्ही एकदा विचारा. किती फायली भाजपच्या लोकांनी त्यांच्या तयार केल्या आणि कसा कसा त्यांच्यावर दबाव आणला याच्या अत्यंत चांगल्या कथा गुजरातमध्ये चालू आहेत. आता तुम्ही जे सांगितलं की तुमच्याकडे नेता नाही, आमच्याकडे नेते सक्षम नेते आहेत. दुसरी गोष्ट, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अल्पेशजींबद्दल, तुम्ही हार्दिक पटेलांबद्दल, जिग्नेशबद्दल आम्हाला विचारताय, हा प्रश्न भाजपला का नाही विचारतो की का अल्पेशला त्यांच्याबरोबर ते घेऊ शकले नाहीत, का हार्दिक पटेलला ते कन्व्हिन्स करू शकले नाहीत, हार्दिक पटेलच्या विरोधातले गुन्हे काढल्यानंतरही का हार्दिक पटेलनं त्यांचं ऐकलं नाही? हार्दिक पटेल देशद्रोही होता, तुम्ही त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, मग आता परत गुन्हा मागं करण्याचा अर्ज दिला, आता परत नॉन बेलेबल वॉरंट त्याच्याविरुद्ध दाखल केलं, त्याच्याविरुद्ध काढलं. जिग्नेशच्या संदर्भातला सुद्धा हाच विषय, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सर. करेक्ट. की रुपानींसारखा ज्याची कुवत नाही अशा माणसाला त्यांनी मुख्यमंत्री का केलं? तुमच्या भाजपच्या अध्यक्षाला कारभार चालवायचा आहे आणि त्यासाठी ज्याची कुवत नाही, अहो तुम्हाला सांगतो, राजकोटमध्ये तुमचा मुख्यमंत्री किमान 15 ते 20 हजार मतांनी हरणार आहे अशी आजची परिस्थिती आहे सर. मुद्दा हा आहे की प्रश्न हा विचारला पाहिजे सर की 22 वर्ष गुजरातनं तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही 4 लाख कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज गुजरातवर का केलं? 22 वर्ष तुम्हाला निवडून दिलं तरी शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही का नाही करू शकले? 22 वर्ष तुम्हाला निवडून दिलं तरी तुमचं एम्प्लॉयमेंट एक्शन सांगतंय की 8 ते 10 लाख तरुण बेकार आहेत.
22 वर्ष तुम्हाला निवडून दिलं परंतु तुम्ही शिक्षकाला परमनंट करू शकले नाही. 22 वर्ष तुम्हाला निवडून दिलं परंतु तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणू शकले नाही. 22 वर्ष तुम्हाला निवडून दिलं पण तुम्हाला गुजरातचा विकास करता आला नाही याची उत्तरं गुजरातची जनता देणार आहे. सर, काँग्रेस हा विषय नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भाजपच्या विरोधात तिथं वातावरण तयार झालेलं आहे, पाला पाचोळ्यासारखी भाजप उडून जाणार आहे अशी परिस्थिती तयार झाली सर. राजीव सातव, या पाला पाचोळा उडून जाण्याकरता काही कार्यकर्त्यांचा बेस असावा लागतो. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी असेल तर 1995 पासून 2012 पर्यंतचे आकडे माझ्याकडे आहेत. आपण गुजरातचे प्रभारी आहात. जसे महाराष्ट्रात आपण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असे विभाग करतो, तसे गुजरातमध्ये 5 विभाग आहेत. कच्छ सौराष्ट्रात 58 जागा आहेत, त्यात भाजपला सर्वात जास्ती 50 किंवा सर्वात कमी 37, तुमच्यापेक्षा जवळपास दुपटीपेक्षा जास्त, तिपटीपेक्षा जास्त कच्छ सौराष्ट्रमध्ये आहेत. अहमदाबाद सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला एकही जागा मागच्या वेळी तर मिळू शकली नाही. 13 जागा काँग्रेसला, भाजपला आणि तुम्हाला 5 जागा होत्या. उत्तर गुजरातमध्ये पण तीच परिस्थिती आहे, 33 पैकी 24 भाजपला तर तुम्हाला 8 जागांवर समरान मानावं लागलं. मध्य गुजरातमध्ये पण तीच परिस्थिती आहे, दक्षिण गुजरातमध्ये पण तीच परिस्थिती आहे, 29 पैकी 22 भाजपला आणि 4 तुम्हाला. कुठलीही गोष्ट मोबिलाइज करायला कार्यकर्त्यांची फळी लागते, ती कार्यकर्त्यांची फळी तुमच्याकडे नाही. जसं सेकंड केडरचं नेतृत्व भाजपकडे उभं राहिलं नाही, तसं तुमच्याकडे देखील उभं राहिलं नाही. तुम्ही भाजपच्या प्रस्थापितांच्या विरोधातल्या मताचा स्वतःला फायदा करून घेण्यात आजही कमी पडताना दिसताय, म्हणूनच तुम्हाला माणसं आयात करावी लागतात अशी एक मांडणी भाजप आत्ता करतंय, काय सांगाल? सर, हे सगळे आकडेवारी तुम्ही वाचून दाखवली, ही 2012 आकडेवारी आहे, 2007 आकडेवारी आहे, 2014 निवडणुकीची आकडेवारी तुम्ही सांगितली, 2015 निवडणुकांची आकडेवारी जरा सांगा ना, की किती जिल्हा परिषद काँग्रेसला किती जागा मिळाली, 193 पैकी 111 तालुका पंचायतीच्या आणि 31 पैकी 23 जिल्हा पंचायतीच्या जागा या काँग्रेसनी जिंकल्या, हे तितकंच सत्य आहे. बोला सर. मग याच्यातच उत्तर आहे सर, याच्यातच उत्तर आहे. 14 भाजपला 26 पैकी 26 जागा भाजप गुजरातच्या जनतेने दिल्या, पण एका वर्षात का हा बदल झाला याचं उत्तर असं आहे सर, की 2004 ते 2014 कुठलाही प्रश्न निर्माण झाला की त्यावेळेसचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब सांगायचे, भाइयों बहनों मैं तो करना चाह रहा हूं, लेकिन ये यूपीए की जो सरकार है ना, ये जो मोनी प्रधानमंत्री है ना, वो मुझे कुछ करने नहीं दे रहे हैं. मैं पेट्रोल डीजल के भाव कम करना चाह रहा हूं, लेकिन केंद्र सरकार मुझे करने नहीं दे रही है. मैं कॉटन को भाव देना चाह रहा हूं 2000 रुपए 20 किलो के लिए, लेकिन ये केंद्र सरकार मुझे करने नहीं दे रही है. मैं नर्मदा के कैनाल बनाना चाह रहा हूं, लेकिन ये केंद्र सरकार मुझे नहीं करने दे रही. असं 10 वर्ष पालुपद होतं सर. 2014 तुम्हाला निवडून दिलं, गुजरातचा पंतप्रधान होणार म्हणून 26 पैकी 26 जागा दिल्या सर. 3 वर्षात का जादू आटली, त्याचं कारण असं आहे की मागच्या 3 वर्षात गुजरातमध्ये काही झालं नाही. पाटील साहेबांनी सांगितलं की 71% रोजगार गुजरातमध्ये आले, 1 लाख रोजगार उपलब्ध झाले साहेब मागच्या वर्षी. त्याच्यापैकी 71% रोजगार जर गुजरातमध्ये आले असतील तर ते 71,000 रोजगार आले. याचा दुसरा अर्थ, या देशामध्ये फक्त 29,000 रोजगार हे तुम्ही मागच्या वर्षी दिलेले आहेत. त्या मग आकडेवारी जुमलेबाजी किती दिवस चालणार आहे साहेब? पोटाची खळगी भरायला काहीतरी पोटात लागतं. केवळ भाषणं देऊन आणि भाइयो बहिणो करून लोकांचं पोट भरत नाही. तरुणाच्या हाताला काम पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि इतर समाजाला न्याय पाहिजे, हा भाजप देऊ शकत नाही. आणि 2015 जरी निवडणुका पाहिल्या, पंचायत इलेक्शन्स, तर त्यात आम्ही जिंकलेलो आहोत. आम्ही जिंकलो हे असं नुसतं भाजपची लाट म्हणून जिंकलो नाही, आम्ही आमचं संघटन सुधारलं, आम्ही आमची लोकं उभी केली आणि त्यामुळे आम्हाला मतं पडलेली आहेत. हू छू विकास, हू छू गुजरात, सी आर पाटील असं तुम्ही म्हणताय खरं, परंतु त्या विकासाच्या, त्या गुजरातच्या अस्मितेवरचाच प्रश्नचिन्ह आत्ता राजीव सातव उपस्थित करतायत. वारंवार पंतप्रधानांना यावं लागणं, शेवटच्या 10 दिवसामध्ये 11,000 कोटींच्या घोषणा करणं, त्याची भूमिपूजन करणं, हे सगळं एक प्रकारे काहीशी आणीबाणी किंवा आपत्कालीन परिस्थिती आल्याचंच लक्षण आहे. हार्दिक असेल, अल्पेश असेल, जिग्नेश असेल, तुमच्याकडे न येता काँग्रेसकडे गेले
कुठेतरी भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीची चिंता लागून राहिलेली आहे. याचं कारण नोटाबंदीनंतर यूपी जिंकता आलं, परंतु GST नंतर गुजरात जिंकणं कठीण वाटतंय. काय सांगाल CR पाटील? मी सातन साहेबांना मला खूप जबाब द्यायचे आहे. त्यांनी बरेचसे प्रश्न केले. पहिला प्रश्न, अहमदाबादच्या सभेमध्ये 60,000 के 2 लाखाची गोष्ट नाही, तिथे 7 लाख कार्यकर्ता होते आणि ते आम आदमी नव्हते, भारतीय जनता पार्टीचे पेज प्रमुख होते. हे भारतीय जनता पार्टीची गुजरातची सेना होती. जवळजवळ 1 लाख लोक तर दक्षिण गुजरातमधून होते. म्हणून ते जे 60,000 खुर्श्यांची जे गोष्ट करताहेत, तर एवढं खोटं बोलायची आवश्यकता नाही. दुसरं, जे आमच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ते बोलले की कम कुवत, त्यांचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत हे किती कुवतवाले आहे ते अख्खा देश समजतो. आणि त्यांना त्यांच्या या नेतृत्वाखाली अख्ख्या देशामध्ये काँग्रेसची काय हालत झाली आहे ते काँग्रेसच्यांनाही माहीत आहे. त्यांनाही माहीत आहे की त्यांचं भविष्य कसं आहे. जे काँग्रेसमधून लोक निघत आहेत त्याचं मुख्य कारण की त्यांना त्यांच्या नेतृत्वावर पुरा विश्वास आहे की काही करू शकत नाही. आणि आजसुद्धा गुजरातमध्ये जे मोदी साहेब आले, तर त्या राहुल गांधी किती वेळा आले तेही त्यांनी विचार केला पाहिजे. आणि जेव्हा दोघांचे जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये संख्या कुठे किती होती ते बघायला पाहिजे. ते योगी आदित्यनाथची जे गोष्ट केली दक्षिण गुजरातमध्ये त्यांचा प्रवास होता. CR पाटील, मी त्याच्यामध्ये सहइन्चार्ज होतो आणि माझ्याजवळ त्यांच्या कार्यक्रमाचे फोटो आहेत. CR पाटील, साहेबांना दाखवेल. CR पाटील, दोन महत्वाचे मुद्दे राहुल गांधी यांनी उपस्थित केले. एक म्हणजे GST चा उल्लेख त्यांनी गब्बर सिंग टॅक्स असा केला. आणि मन की बात करणारे नरेंद्र मोदी जय शहा यांच्याबद्दल का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टींवर बोलतात, जय शहा यांच्याबद्दल का बोलत नाहीत, काँग्रेसच्या प्रचाराची रणनीती, या दोन गोष्टींच्या भोवतीच फिरणार हे आता उघड आहे. आपला पक्ष येत्या काळात याला उत्तर कसं देणार आहे? CR पाटील. उदय सर, मला एक मिनिट. बोला, मग आपण CR पाटील यांचं उत्तर घेऊ. राजीव सातव पहिले बोलतील आणि नंतर CR पाटील, राजीव सातव पहिले बोलतील आणि मग आपण क्रिमिनल केस केला यांचं उत्तर घेऊ. आणि क्रिमिनल केस करून त्यांना आज सर्वांना नोटीस काढले. उदय सर, तुम्ही राजूजीला पुष्कळ टाइम दिला, मला तर जबाब देऊ द्या. देतो एक मिनिट. राजू पुष्कळ टाइम दिला. राजीव सातव एक मिनिट त्यांचं म्हणणं मांडतील. राजीव सातव क्विकमध्ये कोर्टामध्ये त्यांनी राजीव सातव एक मिनिट त्यांचं म्हणणं मागतील, मग तुम्ही वेळ घ्या. नाही, किती वेळा मांडतील, मला तर मला त्यांना जबाब देऊन टाकू द्या. उदय सर बोला. बर, पाटील साहेब द्या जबाब द्या. चला पाटील साहेब बोला. त्यांचं जे म्हणणं आहे मला तेच विचारायचं की एक प्रधानमंत्री त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेले 10-15 वर्षा अगोदर जे कार्यक्रम ते त्यांचं लोकार्पण करायला का नाही येणार. नर्मदा योजनामध्ये मी स्वतः गुजरातचे जे सांसद मनमोहन सिंग साहेबांना भेटायला जात होतो, त्यांनी आम्हाला तिथे गेट तयार होते, त्यांना सांगितलं की गेट लावायला 3 वर्ष लागतील, तुम्ही त्यांना लावायची परमिशन द्या, त्या लावल्यानंतर बंद करायची परमिशन नंतर पाहू. त्यांनी परमिशन दिली नाही. त्यांनी नर्मदा योजना हे लेट केली त्याची जबाबदारी त्यांची आहे. जे योजना जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केली होती काँग्रेसने 60 वर्षात का पूर्ण नाही केली. आज इतकी त्याची जी कॉस्ट वाढली त्याची जबाबदारी ही काँग्रेसची आहे. आज काँग्रेसला ते जे म्हणत आहेत ना की ते गुजरात आणि BJP ची लढाई आहे काँग्रेसची नाही आहे, हे ते बिलकुल खरं समजले आहे. त्यांचं काँग्रेसचं इथे काही अस्तित्व नाही. आणि आजही मी तुम्हाला सांगतो की 150+ हे सीट मिळतील. GST हा जे GST चं स्वतः काँग्रेसनं सांगितलं की GST आम्ही आणली होती आणि लोकसभामध्ये सर्वांनी मिळून त्यांना पास केलेला आहे. आणि लोकांना की व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची तकलीफ पडू नये त्याच्या सरळीकरण करता आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहेत. मी कालसुद्धा रेव्हेन्यू सेक्रेटरीला भेटलो होतो दिल्लीला जाऊन आणि काही मुद्दे त्यांनी कालसुद्धा क्लिअर केले. म्हणजे GST हे जे बोलायला बरं वाटते गब्बर सिंग, तर जे हा जो टॅक्स सरकारी टॅक्स आहे हे जे गब्बर सिंगचा टॅक्स हे त्यांना 2G मध्ये मिळतात, त्यांना कोयला खाणमध्ये मिळतात, तो गब्बर टॅक्स आहे. त्या देशाला लुटलं त्यांनी गब्बर सिंगसारखं.
म्हणून त्यांना गब्बर सिंग शब्द याद येतो. GST मध्ये येणारी इन्कम हे या देशासाठी विकासासाठी वापरणार आहे, या देशाच्या गरिबांसाठी वापरणार आहे, या देशाच्या युवानांसाठी आहे, या देशाच्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि हे ऑफिशियल इन्कम आहे. ओके, हे काही त्यांच्या घरात नाही जाणार आहे. नवसारी मधल्या आपल्या प्रचाराच्या सभा आम्ही जरूर दाखवू आणि राजीव सातव आपल्याही दाखवू, परंतु आपल्या भरतसिंग सोळंकी यांनी देखील आम्हाला उमेदवार आयात करावे लागतात याची कबुली दिली, याबद्दल काय सांगाल राजीव सातव? क्विक कॉमेंट आणि नंतर मला दोन्ही पत्रकारांकडे जायचंय. राजीव सातव. उदय सर, पाटील सरांनी एवढे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं तर द्यावीच लागतील. मुद्दा असा आहे पाटील साहेब की आपण सांगितलं की तुमचे मुख्यमंत्री फार सक्षम आहेत, मग योगी आदित्यनाथांना कशाला आणावं लागलं, वसुंधरा राजेंना कशासाठी बोलवण्यात आलं, तुमचे चव्हाण साहेबांना कशासाठी तुम्ही बोलवलं, किमान 10 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्र्यांना कशासाठी बोलवलं? आम्ही तर काय हो, मी वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ, अशोक गहलोत, असे 4-5 लोकच होतो. म्हणजे आम्ही 4-5 जण, तुम्ही जेटलींपासून सगळ्या जणांना. तुमच्याजवळ आहे कोण आणायला? पाटील साहेब तुम्ही बोलला, कोणी एका शब्दांना नाही बोललो. काही पथ्य पाटील साहेब पाळायला शिका. तुम्ही दमदाटीची आणि किती भावना करायची असेल तरी ज्यावेळेस तुम्ही बोलत होतात मी एका शब्दानं नाही बोललो. पाटील साहेब, काही मॅनर्स आपण पाळले पाहिजेत. तुम्ही आमच्यावर टीका केली, आम्ही शांतपणे ऐकून घेतलो. तुम्हाला बोलायचं होतं, मी तुम्हाला बोलायची संधी दिली. आता कृपया आम्ही बोलतोय ते ऐकायची तयारी ठेवा आणि हे ऐकलं पाहिजे. तुम्ही सत्ताधारी पक्षानं विनयानं राहिलं पाहिजे साहेब. या ठिकाणी तुम्ही जे मुद्दे सांगितले पाटील साहेब, तुम्ही 2000 रुपये भाव कापसाला देणार होतात पाटील साहेब 20 किलोला, तुम्ही आता 800 रुपये भाव देताय. कशामुळे तुम्ही भाव दिला नाही? तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही पाटील साहेब? तुम्ही 17 लाख हेक्टरवर पाणी पोहोचवणार होता पाटील साहेब, 22 वर्षामध्ये तुम्हाला फक्त 3 लाख हेक्टरवर तुम्ही पाणी पोहोचू शकलात. रोरो सर्व्हिस, परवा मोदी साहेबांनी फार इमोशनल होऊन सांगितलं, पाटील साहेब या देशामध्ये 8 ठिकाणी रोरो सर्व्हिस चालली हो. आमच्या सिंधुदुर्गातनं गोव्याला रोरो सर्व्हिस चालली, केरळमध्ये रोरो सर्व्हिस चालली. किती खोटं बोलणार हो? खोटं बोलण्याची थोडी तरी लिमिट ठेवा की एवढं लिमिटमध्ये खोटं बोललं पाहिजे. आणि तुम्ही टी2जी आणि काय काय भ्रष्टाचाराच्या पाटील साहेब, सरकार तुमचं, आयबी तुमची, सीबीआय तुमची, कारवाई करा ना. राजीव सातव आणि सीआर पाटील, जयशाच्या बाबतीत का गप्प बसायला लागली? तुमच्यातल्या या चकमकी या नंतर देखील आमच्या प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळणार आहेत, परंतु प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेची एक मर्यादा असते. व्यंकटेश केसरी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश हे तिघही पॉप्युलर आहेत, परंतु पॉप्युलर याचा अर्थ त्यांना मतं पडतील असं होत नाही. त्यांचं काँग्रेसकडे असणं हे काँग्रेसला मतं मिळून देऊ शकेल असं आपल्याला वाटतंय का? आणि या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असणार? गब्बर सिंग टॅक्स का आणखीन काही? व्यंकटेश केसरी. असं आहे की उदयजी, भाजपचा आत्मविश्वास का डळमळीत झाला याचं प्रमुख कारण म्हणजे नोटाबंदी आणि GST आहे. हा जो भाजपचा जो कोर वोटर आहे तो कुठेतरी हलतोय हे त्यांच्या लक्षात आलं. आता हे जे ॲडिशनल फॅक्टर्स आहेत, जसं की हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि त्याच्यानंतर अल्पेश ठाकूर, हे जे आहेत हे कास्ट, अल्पेश ठाकूर हे कास्ट लीडर आहेत आणि राहुल गांधी म्हणजे एकीकडे तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क असे एक चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु महत्वाचा मुद्दा असा की भाजपाला यांची भीती नाही आहे. काँग्रेस हे नेहमी जाती समीकरणावरती आपलं निवडणूक खेळते, तर गुजरातमध्ये भाजप हे नेहमी निवडणूक हे धार्मिक समीकरणावरती होतं. 2002 नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये, मी स्वतः तिथल्या 3 निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, प्रत्येक निवडणुकीमध्ये तिथे हा धार्मिक समीकरणाचा, पोलरायझेशनचा हा मुद्दा येतो. जसं 2002 साली होतं, हम 5 हमारे 25, मियाँ मुशर्रफ, पाकिस्तान में फटाके फुटेंगे, दिवाली मनाएंगे. 2007 मध्ये होतं की मौत का सौदागर, आणि त्याच्यानंतर 2012 मध्ये होतं सर क्रिक होतं. तर कुठं ना कुठे पाकिस्तान हा इशू गुजरातच्या निवडणुकीमध्ये येतो. याचं प्रमुख कारण म्हणजे गुजरातच्या सीमा ह्या पाकिस्तानशी लागू नयेत. म्हणजे काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात
इथे कुठे ना कुठे हा प्रश्न येतोच तिथे. शिवाय गुजरातमध्ये गांधी होते आणि जिनाही होते, त्यामुळं भाजपा आज भले भाजप विकासाची गोष्ट करत असेल पण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जर हे पाकिस्तान किंवा पोलरायझेशनचं कार्ड नाही खेळलं तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे, आता या निवडणुकीचे खेळ खेळी बदलतीये कारण आर्थिक प्रश्नावरती निवडणूक होती, त्यामुळे ती काँग्रेसला अवघड जाती आणि ती भाजपाला अवघड जाती. काँग्रेसकडे स्वतःच्या ताकदीनं ते मोदींना चॅलेंज करणारं नेतृत्व नाही, हे तीन नवीन शिलेदार निर्माण झालेले आहेत. परंतु जसं तुम्ही मगाशी म्हणाला होता, गुजरातमध्ये एवढा विकास झाला असेल, गुजरात जर सोन्याची लंका असेल तर मग जे पटेल कम्युनिटी आहे ती तिथली मोठी कम्युनिटी आहे, त्यांना आरक्षणाची मागणी का करावी लागते, याचं कुठंतरी उत्तर भाजपाला द्यावं लागणार आहे. प्रकाश बाळजोशी, पुढच्या 50 दिवसांमध्ये प्रचाराची दिशा काय असेल असं वाटतं? आर्थिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल का हा पर्सनॅलिटी क्लॅश राहील? राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी का या पलीकडे जाऊन हा पोलरायझेशनचा ध्रुवीकरणाचा एक वेगळा गुजरात लॅबचा प्रयोग आम्हाला पाहायला मिळणार आहे? निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच ही जी निवडणूक आहे ती पोलरायझ झालेली आहे. म्हणजे मोदी वर्सेस गांधी असा हा पूर्ण, राहुल गांधी असा हा पूर्ण एकमेकाच्या समोर ते उभे आहेत आणि दोघंही प्रचार करतायत गुजरातमध्ये. मला असं वाटतं की जे कमिटेड व्होटर्स आहेत, म्हणजे जे काँग्रेसच्या बाजूने आहेत किंवा भाजपाच्या बाजूने आहेत, ते जरी तुम्ही सोडले तरी एक सर्वसाधारण वातावरण काय आहे गुजरातमधलं, सर्वसाधारण मतदाराला काय वाटतं याच्यावर ह्या निवडणुकीचं जे काही यश अपयश आहे ते निश्चितपणे अवलंबून आहे. याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत. एक म्हणजे देशामध्ये आज जी आर्थिक परिस्थितीविषयी जी चर्चा चालू आहे की देशाची आर्थिक परिस्थिती वाटते तितकी स्टेबल नाही आहे आणि विशेषतः जी डी पीसुद्धा खाली उतरलेला आहे, तर ह्या चर्चेचा कुठंतरी, म्हणजे आपलं जरी असं वाटलं की जी डी पी वगैरे हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत आणि ते लोकांना कळणार नाहीत, परंतु त्याचे परिणाम लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात नेहमीच घडत असतात. त्यामुळे ही चर्चा आणि GST हा महत्त्वाचा मुद्दा, मला असं वाटतं ह्या मुद्द्यावर ही चर्चा आणि ही जी म्हणजे वादावादी आहे दोन पक्षातले जे प्रचार आहे तो याच्यावर अवलंबून राहील. पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या देशातला मतदार जो आहे हा नेहमीच भावनिक आहे आणि नेहमीच भावनेच्या आधारावर प्रतिमांच्या आधारावर हे लढलं जातो लढतो. त्यामुळे एक एक स्लोगन जी असते की जशी विकासाविषयी स्लोगन आहे त्या स्लोगननी पूर्ण मतपरिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे आता येणाऱ्या ज्या म्हणजे निवडणुकीपर्यंत जी काही रणधुमाळी होईल त्याच्यामध्ये जशी आर्थिक व्यवस्थेवर चर्चा होईल त्याचप्रमाणे मला असं वाटतं की कास्ट आणि रिलिजन या दोन्हीवर चर्चा होणार आहे. आर्थिक विकासांबरोबरच जात आणि धर्म हा देखील विषय असणार आहे. प्रेक्षक, गुजरात रणसंग्राम या विषयावरची रंगलेली चर्चा ही राजकीय चर्चा आपण पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणुकांच्या तारखा उशिरा जाहीर करायला भाग पाडलं, त्यामुळे भाजपला काहीच साध्य करता येणार नाही आहे कारण कर्जमाफी होत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत, नोकऱ्या नसल्यानं तरुण नाराज आहेत, आरक्षणाच्या विरोधात पाटीदार समाजानं आंदोलनं केली आहेत, दलित OBC भाजपच्या विरोधात आहेत, पंतप्रधानांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या राहत आहेत, आदित्यनाथांच्या रोड शोला कोणत्याही प्रकारची गर्दी होत नाही, त्यामुळे सत्तांतर अटळ आहे असा दावा काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला. तर गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई नाही तर भाजप विरुद्ध जनता अशी लढाई आहे आणि आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करतोय असं देखील त्यांनी ठासून सांगितलं. काँग्रेसला गुजरातमध्ये फारसं भवितव्य नाही, त्यामुळे शिखंडीच्या आडून ते गुजरातचं युद्ध लढत आहेत. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर 1-2 लाखाची सभा घेऊन दाखवा असं आवाहन भाजपचे खासदार CR पाटील यांनी दिलं आणि या सगळ्या आक्षेपांना उत्तर दिली. पाटीदार समाजाला आरक्षण कसं देणार, हार्दिक पटेल यांच्यासोबत रात्रीच्या वेळी गुपचूप भेटी का घेतल्या जात आहेत, या सगळ्याचा खुलासा काँग्रेसनं करावा अशी मागणी त्यांनी केली. विकास हा भाजपचा मुद्दा आहे, सर्वाधिक नोकऱ्या गुजरातमध्ये निर्माण झालेल्या आहेत, भाजपमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, ही सगळी आकडेवारी त्यांनी दिली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार गुजरातचे दौरे का करावे लागतात, होमपिचवर सारखं का यावं लागतं असा चिमटा राजीव सातव यांनी काढला आणि त्या दोघांमधली रंगलेला राजकीय कलगीतुरा आपण पाहिलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर विश्वास दाखवत नाहीत. दिल्ली आसाम याचा अपवाद वगळता भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कधी जाहीर केलेला नाही. हार किंवा जीत ही मोदींचीच असली पाहिजे असं भाजपचं धोरण आहे, त्यामुळे मोदींना गुजरात दौरे करावे लागत आहेत. मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातमध्ये एकतर्फी निवडणुका व्हायला हवी होती पण तसं होत नाही, याकडे व्यंकटेश केसरी यांनी लक्ष वेधलं.
तर ही गुजरातची विधानसभाची जरी निवडणूक असली तर या माध्यमातून 2019 लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम भाजप आणि काँग्रेसनं सुरू केली आहे. GST हा या निवडणुकीतला प्रमुख प्रचाराचा मुद्दा आहे. हा जरी मुद्दा महत्त्वाचा असला तरी या GST आत्ताचे केलेले बदल हे या निवडणुकीला समोर ठेवूनच केलेले आहेत अशी मांडणी प्रकाश बाळजोशी यांनी केली. परंतु निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जात आणि धर्म हे मुद्दे ध्रुवीकरणासाठी नक्की दोघांकडून वापरले जातील असा विश्वास देखील व्यंकटेश केसरी आणि प्रकाश बाळजोशी यांनी व्यक्त केला. प्रेक्षको, गुजरातचं रणमैदान चांगलंच रंगणार हे तर आता स्पष्ट दिसतंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या होमपिचवरचा हा सर्वात मोठा सामना आहे. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रोमांचकारी ठरणार एवढं मात्र आज पहिला बॉल पडल्यानंतर नक्की झालं. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रायक पॉल पुढे.